नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात परत येणं कधीच सोपं नसतं. आपण आयुष्याचे 45 ते 50 वर्ष पूर्ण केले असल्यास परत फिरण्याची तयारी सुरू करा. आपल्याकडे असलेल्या जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे हे जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला एक टॉलस्टॉयची प्रसिद्ध अशी कथा आठवते. तेव्हा आपण ही छोटीशी कथा नक्की बघू. परत येणं कधीच सोपं नसतं. एक माणूस राजाकडे गेला आणि म्हणाला, मी गरीब आहे, माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे. राजा दयाळू होता. त्यानं विचारलं, कोणत्या मदतीची आवश्यकता आहे? माणूस म्हणाला, कसायला थोडी जमीन द्या. राजा म्हणाला, उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये, तू चालू शकशील, धावू शकशील, ती संपूर्ण जमीन तुझी होईल. परंतु लक्षात ठेव, जिथून धावणे सुरू करशील तिथेच सूर्यास्तापर्यंत तुला परत यावं लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही. माणूस खुश झाला. तो सूर्योदय होताच पळायला लागला, पळत राहिला. सूर्य माथ्यावर चालला होता, पण माणूस धावायचं थांबला नाही. अजून थोडी मेहनत, मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती, असं तो मनाशीच म्हणत होता आणि चालत होता. संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं की परत यावं लागेल, नाहीतर त्याला काहीही मिळणार नाही. त्याने पाहिले की तो खूप दूर आला आहे, आता परत जायचं होतं. सूर्य पश्चिमेकडे वळला होता, तो थकला होता. परत पोहोचायचं होतं, पण वेळ वेगाने निघून जात होती. अजून थोडी मेहनत न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला, पण आत्ता श्वास घेणं कठीण झालं होतं. तो खाली पडला आणि अखेर त्यानं शेवटचा श्वास सोडला. राजा हे सर्व पाहत होता. तो त्याच्या सहकार्यासह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला, याला फक्त 7 फूट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना इतका पळत होता. आत्ता आपण त्या माणसाच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा, आपण तीच चूक करत नाही ना? आपल्या गरजा मर्यादित आहे, याचं प्रत्येकानं भान ठेवलं पाहिजे. फक्त आपल्या इच्छा असीम आहेत. आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही, आणि जेव्हा आम्ही करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही. मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो. आजपर्यंत मी कुठे पोहोचलो, मला कुठं जायचं आहे आणि मला किती दिवस पोहोचायचं आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कुठे व किती काळासाठी पोहोचेन? हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वतःला विचारून बघा. सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्वजण पळत आहोत. अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसं परत फिरावं हे माहीत नाही. थोडं थांबा, आजूबाजूला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचं राहून गेलंय. किमान आज या एका क्षणापुरतं तरी खुश व्हा. तेव्हा नक्की विचार करा की कुठं थांबायचं आणि कधी परत फिरायचं. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.